नमस्कार, मी सागर जोशी. टीव्ही9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी. सुरुवातीला बदलापूरमध्ये जो काही अत्याचाराचं प्रकरण समोर आलेलं आहे त्यावरून जोरदार राजकारण सुरू आहे. पाहूया त्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या. बदलापुरातील आंदोलन राजकीय दृष्ट्या प्रेरित, सरकारला बदनाम करण्यासाठी आंदोलन, राजकारण करणाऱ्यांना लाज वाटायला हवी, मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. आंदोलन राजकीय प्रेरित होतं अशी विधानं करतानाच राज्यकर्त्यांनाच लाज वाटायला हवी, वडेट्टीवार यांची शिंदेवर टीका. तर गुन्हा दाखल करण्यामध्ये दिरंगाई करणाऱ्या सर्वच अधिकाऱ्यांवर कारवाई करा, वडेट्टीवार यांची मागणी. लेकरांसाठी केलेल्या आंदोलनाला राजकीय आंदोलन म्हणणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, गृह खातं चालवणारा द्वेषी माणूस आंदोलकांना मारायला लावतो, जरांगेंची फडणवीसांवर टीका. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्येच कायदा धाब्यावर बसवला जातोय, बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवानं आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं पहिलं कर्तव्य आहे, राज ठाकरे यांचं ट्विट. रामगिरी महाराजांना भेटायला मुख्यमंत्र्यांकडे वेळ, मात्र पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी वेळ नाही, सुषमा अंधार यांचा हल्लाबोल. तर मुलींसाठीचं आंदोलन राजकीय प्रेरित म्हणणारा मुख्यमंत्री पाहिला नाही, नितीन देशमुख यांची देखील टीका. बदलापूरमधील घटना दुर्दैवी, अशा घटनांमधील आरोपींना फाशी दिली पाहिजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य. आंदोलनामध्ये लाडकी बहीण योजनेचे बोर्ड कसे आले, आंदोलनामध्ये मुंबईतून देखील अनेक लोक गेले, चित्रा वाघ यांचा आरोप. बदलापुरातील आदर्श विद्या मंदिराचा ताबा प्रशासक घेणार, भविष्यामध्ये अशा घटना घडल्यास मुख्याध्यापकांसह शालेय प्रशासनावर देखील कारवाई करणार, मंत्री दीपक केसरकर यांची माहिती. प्रत्येक शैक्षणिक संस्थेमध्ये शिपायापासून मुख्याध्यापकापर्यंत पोलीस पडताळणी आता बंधनकारक, शाळेमध्ये एक महिला स्वच्छता कर्मचारी असावा, मंगल प्रभात लोढा यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश.